अहमदनगरमधील मवियाचे उमेदवार निलेश लंके यांनी पारने तालुक्यातल्या हंगा मतदार केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क. त्यापूर्वी त्यांनी घरी पूजा केली, त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांचा उक्षणही केला. पाया म्हणून ज्यांनी काम केलं अडचणीच्या काळात, ही सगळी मंडळी आजही माझ्याबरोबर आहे आणि मला एक खात्री आणि विश्वास आहे की ही लोकसभेची निवडणूक मी निश्चित अतिशय चांगल्या मताच्या फरकाने निवडून येणार. अहमदनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनी बजावला मतदानाचा हक्क. अहमदनगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत. भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंनी सहकुटुंब मतदान केलं. दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार. जालन्यात मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार, दानवेंना विश्वास. जळगावात महायुती भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी बजावला मतदानाचा हक्क. यापूर्वी त्यांनी गावातील ग्रामदैवत मरीमायेचं दर्शन घेतलं. रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क. रावेरमध्ये श्रीराम पाटील विरुद्ध भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार रक्षा खडसेंमध्ये लढत. पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी बजावला मतदानाचा हक्क. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरेंमध्ये तिरंगी लढत. जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळेंनी बजावला मतदानाचा हक्क. छत्रपती संभाजीनगरच्या पिसादेवी इथं केलं मतदान. जालन्यात कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत. पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं मतदान. कोथरुडी ते महेश विद्यालयातील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क. माहितीचे शिर्डीचे लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडेंनी बजावला मतदानाचा हक्क. मतदानापूर्वी साईबाबांचं दर्शन घेतलं. शिर्डी इथल्या आदर्श माध्यमिक विद्यालयात लोखंडेंचं मतदान. शिरूरमध्ये आढळराव पाटलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटलांमध्ये लढत. शिर्डीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरेंनी बजावला मतदानाचा हक्क. साईनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रांवर मतदान. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबियांसह बजावला मतदानाचा हक्क. मोहोळ यांची कन्या सिद्धीनं प्रथमच मतदान केलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी रावेरमध्ये केलं मतदान. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे मतदान केंद्रावर समोरासमोर. दोघींकडून हस्तांदोलन. रक्षा खडसे वहिनी असल्यानं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याची रोहिणी खडसे यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंनी मतदान केलं. खडकेश्वर इथल्या जिल्हा परिषद कार्यालयात बजावला मतदानाचा हक्क. जळगावच्या रावेर लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी भुसाळमध्ये सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. शिर्डीचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी बजावला मतदानाचा अधिकार. बीड जिल्ह्यातील सारणी गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. परळीत मुंडे कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क. यावेळी पंकजा प्रीतम आणि धनंजय मुंडे एकत्र होते. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी बजावला आपला मतदानाचा हक्क. छत्रपती संभाजीनगरचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंचं मतदान. पाचोडच्या जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क. शिर्डीमध्ये बाळासाहेब थोरातांनी बजावला मतदानाचा हक्क. संगमनेर तालुक्यातल्या जोरवे इथं मतदान. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. लोणी शहरातल्या मतदारसंघात विखे पाटलांचं मतदान. मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंनी बजावला मतदानाचा हक्क. मावळमध्ये संजोग वाघेरे विरुद्ध महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्यात लढत. यानंतर निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा. पाहूया वारे निवडणुकीचे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं सहकुटुंब मतदान. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आमदार
राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातल्या श्री क्षेत्र चौंडी इथं मतदानाचा हक्क बजावला. आमदार शिंदे यांच्या आई भामाबाई शिंदे, पत्नी आशाताई शिंदे यांनीही केलं मतदान. सत्यजित तांबे यांनी संगमनेर शहरातील सह्याद्री विद्यालयात सहकुटुंब मतदान केलं. डॉक्टर तांबे, दुर्गा तांबे, सत्यजित तांबे आणि पत्नी मैथिली तांबे यांनी एकत्रित मतदान केलं. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव मतदारसंघात पाळधी गावात आपला मतदानाचा हक्क बजावला. आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या मूळ गावी जामगाव इथे जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. पुण्यामध्ये खासदार मेधा कुलकर्णींनी बजावला मतदानाचा हक्क. मुरलीधर मोहोळ लोकसभेचे खासदार होतील, मेधा कुलकर्णींना विश्वास. मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर इथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सहकुटुंब मतदान केलं. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि त्यांचा परिवार बराच वेळ रांगेतही उभे होते. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी बजावला मतदानाचा अधिकार. संभाजीनगरमध्ये जलील यांच्या विरोधात महायुतीकडून संदीपान भुमरे तर मवियाकडून चंद्रकांत खैरे निवडणुकीच्या रिंगणात. खासदार उन्मेद पाटील यांनी चाळीसगाव मतदारसंघातील दरेगाव इथं सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर यांचा सहकुटुंब मतदार. राजुरी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रात जाऊन केलं मतदान. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराडांनी सहकुटुंब मतदान केलं. नागरिकांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं. नंदुरबारचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी पार पाडला आपला मतदानाचा अधिकार. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार हिना गावित यांनी बजावला मतदानाचा अधिकार. नंदुरबार शहरातील मतदान केंद्रावर जाऊन केलं मतदान. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या कन्या नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांनी बजावला मतदानाचा हक्क. नंदुरबार जिल्ह्यातील पातोंडा गावातील जिल्हा परिषद शाळेत मतदान. भाजपा आमदार नमिता मुंदडा यांनी पती अक्षय मुंदडा यांच्यासमवेत अंबाजोगाईमध्ये केलं मतदान. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचं मतदान. मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदानासाठी यावं, संग्राम जगताप यांचं मतदारांना आवाहन. प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांना राळेगण सिद्धीमध्ये त्यांनी बजावला मतदानाचा अधिकार. शिर्डीमध्ये पद्मश्री राहीबाई पोपेरींनी कुंभाळणे या आपल्या जन्मगावी बजावला मतदानाचा हक्क. अनवाणी पायानं मतदान करत लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.